मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मी महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रेमींना विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब महात्मा फुल्यांचं नाव घेऊन चालत नाही, छत्रपतींचं नाव घेऊन चालत नाही, भगतसिंगांचं नाव घेऊन चालत नाही, तर या शिक्षणाच्या वरती हा जो काही आघात होतोय, शिक्षणाचं खासगीकरण बाजारीकरणाचं जे काही रेटा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याचा जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षण प्रेमींनी रणांगणामध्ये उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि मला आशा आहे की हा फुले शाहू आंबेडकरांचा, राजगुरूंचा, राघोजी भांगरेंचा हा महाराष्ट्र निश्चितच या नवीन शिक्षण धोरणाला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. परिस्थितीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की एनईपी हे जे काही शैक्षणिक धोरण आहे हे शिक्षण धोरण आत्ताचा एकूण शैक्षणिक परिस्थिती आहे त्याला कायद्याची आदी मान्यता देण्यासाठीच एक हा प्रस्ताव आहे. म्हणजे लक्षात घ्या की ऑलरेडीच आपले एकूण जे काही शिक्षणातली गळती आहे ती शिक्षणातली गळती प्रचंड असताना अशा स्वरूपाची शैक्षणिक व्यवस्था उभी करणं की त्या शैक्षणिक व्यवस्था उभी केल्याच्या नंतर लोकांना असं वाटेल की शिक्षणामध्ये गळतीच होत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ की जसं इथं मानलं गेलं की शिक्षण हे जे काही आहे तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही शिक्षणाच्या बाहेर देखील पडू शकता, किंवा असं म्हटलंय की शालेय शिक्षण घेत असताना तुम्हाला स्वतःला आजमवण्यासाठी तुम्ही शिक्षणाच्या बाहेर पडून जे काही कौशल्य आत्मसात करायचे. असं ज्यावेळेस नवीन शिक्षण धोरण म्हणतंय त्याचा अर्थ असा होतोय की एकूण शिक्षणातली जी काही गळती आहे त्या शिक्षणातल्या गळतीला लपवण्यासाठी हा मार्ग इथं काढला जातोय. हे आपण समजून घेणं मला वाटतंय जास्त महत्वाचं आहे. ज्यावेळेस नवीन शिक्षण धोरणाचं जसं निहारकाने उल्लेख केला की खूप चांगल्या पद्धतीनं फ्रेमिंग केलं गेलेलं आहे, म्हणजे खूप असं इतकं चांगलं फ्रेमिंग केलं गेलेलं आहे की नवीन शिक्षण पद्धती किती चांगली आहे. म्हणजे थोडक्यात काय की महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असते आणि तुम्ही फॅमिली सोबत एक ट्रिप प्लॅन करताय की खूप ऊन असल्यामुळं हिमालयामध्ये कुलू मनाली सारख्या ठिकाणी जाऊन थोडस उन्हाळ्यापासून थोडस संरक्षण करावं, एक आनंद घ्यावा अशा स्वरूपाचं एक प्लॅन करताय तुम्ही. जसं आपण आपलं नवीन शिक्षण हे धोरण आहे ते कुठलीही चर्चा न करता ते प्लॅन केलं गेलं. परंतु जेव्हा तुम्ही कुलू मनाली निघताय तेव्हा प्लॅन केलेल्या मधली एक व्यक्ती असं म्हणते की आपल्याला इथं कोटामध्येच उतरायचंय आणि ते कोटामध्ये उतरतात आणि राजस्थानच्या रखरखीत उन्हामध्ये तुम्हाला त्या उन्हाळ्यात घेऊन जातात. मला वाटते की हे नवीन शिक्षण धोरण आणि कुलू मनाल्याची ट्रीप याच्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. कारण की लक्षात घ्या जे नवीन शिक्षण धोरण आरक्षण आणि धर्मनिरपेक्षता याचा साधा उल्लेख जर करत नसेल तर त्या नवीन शिक्षण धोरणाची काय लायकी आहे ते आपण पाहू शकतो. हे किती भयानक आहे. लक्षात घ्या ज्या शाळा बंदीचा हा निर्णय आहे, शाळा कुठल्या बंद होतात? सातपुड्यातल्या आदिवासी भागातल्या, सह्याद्रीतल्या आमच्या अख्ख्या दुर्गम भागातल्या आणि विदर्भातल्या त्या जंगलातल्या कुठंतरी कानाकोपऱ्यावरती असणाऱ्या ज्या शाळा आहेत किंवा मराठवाड्यातल्या आमच्या तांड्यांवरच्या शाळा, ह्याच शाळा बंद होतात ना. आणि तुम्ही त्याचं क्लस्टर करणार, पुन्हा क्लस्टर केल्याच्या नंतर आता आपलं गतिमान महाराष्ट्रातलं सरकार माहितच आहे, मोठं दोन डबे लावून आपण आता ते सरकार चालवतो. ह्या गतिमान सरकारनं अगदी एकदम गती पकडलेली आहे नवीन शिक्षण धोरणाची. लक्षात घ्या ही नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची ही जी काय गती आहे त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे दोन निर्णय आहेत, एक म्हणजे समूह शाळा आणि दुसरं म्हणजे मग त्याच्या अंतर्गत पुढचं जे काही त्यांची पायरी आहे ती म्हणजे दत्तक शाळा योजना. दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून मग पीईपीचं जे काही भांडवल आहे ते शिक्षणामध्ये आणणं. हे सगळं चालू असताना उच्च शिक्षणाला सुद्धा ते काय सोडत नाहीयेत. उच्च शिक्षणातला सगळ्यात महत्वाचा आत्ता जो काही आत्ता अलीकडचा जो निर्णय आहे ज्याचा आत्ता काही दिवसांमध्ये राज्यपालांनी जर सही केली तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल, तो म्हणजे आत्ताच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनानं स्वयं अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठ विधेयक मंजूर केलेलं आहे. त्याच्यावरती जर आता राज्यपालांनी सही केली
तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. स्पष्ट काय म्हणते, हे खासगी विद्यापीठ विधेयक हा एकूण या नवीन शिक्षण धोरणाच्या प्रवासाचा हा जो काय भाग आहे त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेला आहे की या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं शासनाकडून सहाय्य मिळणार नाही, शिष्यवृत्ती मिळणार नाही. लक्षात घ्या, ही अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि याचा मुख्य गाभा काय आहे हे आपल्याला थोडस लक्षात घेणं गरजेचं आहे की खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खासगी विद्यापीठांना चालना देणं आणि हे चालना देत असताना या खासगी विद्यापीठ विधेयकाच्या नंतर सर्व जे काही विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत, नामांकित महाविद्यालय आहेत, ती पण खुली होणार की आम्हाला स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांचा दर्जा येण्यासाठी. म्हणजे काय होणार, उदाहरणार्थ राज्यातले जे काही नामांकित असे खासगी विद्यापीठ आहेत ती त्यांचं रूपांतर कशामध्ये होणार, जे आता सध्या अनुदानित आणि विना अनुदानित तत्वावरती चालणारी विद्यापीठ देखील किंवा महाविद्यालय देखील खासगी विद्यापीठामध्ये रूपांतरित होऊ शकतात. म्हणजे अगोदरच गरीब आणि श्रीमंतांमधली जी काही दरी आहे ती गरीब आणि श्रीमंतांमधली दरी रुंदवण्याचं काम या विद्यापीठाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणजे आम्हा गरिबांसाठी जे काय फेकून दिलेलं किंवा टाकाऊ झालेलं शिक्षण असेल आणि इथल्या मुठभरांसाठी प्रस्थापितांसाठी चांगलं चकचकीत असं खासगी विद्यापीठांमधून मिळणारं शिक्षण असणार आहे. हा जो काही मोठा बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये येऊ घातलेला आहे, या बदलाला जर आपल्याला रोखायचं असेल तर मला वाटतं की अर्थातच या मंचावरती जे काय माझे सगळे लढाऊ सहकारी तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तर लढत असतातच, परंतु या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मी महाराष्ट्रातल्या शिक्षणप्रेमींना विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छितो की शिक्षण हे जे काय आहे ते शिक्षण जर आपल्याला वाचवायचं असेल, खऱ्या अर्थानं जर तुम्ही फक्त केवळ बाबासाहेब महात्मा फुल्यांचं नाव घेऊन चालत नाही, छत्रपतींचं नाव घेऊन चालत नाही, भगतसिंगांचं नाव घेऊन चालत नाही, तर या शिक्षणाच्या वरती हा जो काही आघात होतोय, शिक्षणाचं खासगीकरण बाजारीकरणाचं जे काही रेटा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याचा जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षणप्रेमींनी रणांगणामध्ये उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि मला आशा आहे की हा फुले शाहू आंबेडकरांचा, राजगुरूंचा, राघोजी भांगरेंचा हा महाराष्ट्र निश्चितच या नवीन शिक्षण धोरणाला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. आपण ते निश्चित करू, लढू, जिंकू. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.